वेदांता फॉक्सकॉन कंपनी के गुजरात शिफ्टिंग पर उद्धव ठाकरे नित शिवसेना नाराज हो गई है। आज नई मुंबई शिवसेना ने तुर्वे जंक्शन पर हाईवे जाम करते हुए आंदोलन किया। जिला प्रमुख विट्ठल मोरे ने कहा कि सीएम एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस की सत्ता लोलुपता का ही नतीजा है, जिसका खामियाजा पूरा महाराष्ट्र भुगतने को मजबूर है। वेदांता फॉक्सकॉन के जरिए महाविकास आघाड़ी ने 1.5 लाख बेरोजगारों को नौकरियां देने का वादा किया था। देखिए रिपोर्ट। रायगढ़ जिले में स्थापित होने वाली वेदांता फॉक्सकॉन कंपनी के गुजरात शिफ्ट होने की खबरों ने राजनीति गरमा दी है। आज नई मुंबई शिवसेना ने इसके खिलाफ आवाज उठाते हुए तुर्बे जंक्शन पर आंदोलन किया और हाईवे पर चक्का जाम करते हुए एकनाथ शिंदे और मोदी सरकार के खिलाफ जमकर हल्ला बोल किया। जिला प्रमुख विट्ठल मोरे ने कहा कि जिस कंपनी को महाविकास आघाड़ी सरकार ने महाराष्ट्र में 1.5 लाख नौकरियों के लिए लाया था, उसे बीजेपी समर्पित एकनाथ शिंदे की सरकार गुजरात भेज रही है। शिवसेना नेता विट्ठल मोरे ने कहा कि यह सब सीएम एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस की सत्ता लोलुपता का नतीजा है, जिसका खामियाजा पूरा महाराष्ट्र भुगतने के लिए मजबूर है। आज महाराष्ट्र जो हा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरात घेऊन गेलेला आहे, त्याच्या निषेधार्थ सर्व जनतेच्या वतीनं या ठिकाणी या विद्यमान सरकारचं एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं निषेध करण्याचं काम सर्व युवा सेना या ठिकाणी करत आहे, सर्व शिवसेना त्यामध्ये सहभागी झालेली। आपण पाहिलं सुमारे 1.5 लाख कोटी हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये तळेगाव येथे कायम झाला होता। या देशामध्ये कुठल्याही राज्यामधली जागापेक्षा आपण तळेगावची जागा ही सर्वांना योग्य वाटत होती। अशा वेळेला या गुजरातमध्ये जो प्रकल्प घेऊन गेले त्याचं कारण एकच आहे की एकनाथ शिंदे यांना जे मुख्यमंत्री पद दिलं त्याची ही किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली आणि त्याचाच हा निषेध आहे। कारण साधारणपणे 1 लाख 1.5 लाख बेरोजगारांना काम मिळणार होतं आणि ते बाहेरच्या लोक जिथे इतर लोकांना उद्योगधंदा मिळणार होता तो उद्योगधंदाही आपल्या हातातून गेला। साधारणपणे 5 ते 6 लाख लोकांचं काम या एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नासाठी हिरावून घेतलेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांचा निषेध करतो। ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं, मोठमोठ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलं होतं। पण आज तुम्ही बघितलं असेल, गेल्या 2 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये फक्त हे गणेश दर्शन, दहीहंडी हेच कार्यक्रम चालू आहेत। पण जे आज बेरोजगार, आज तुम्ही बघितलं असेल, बेरोजगार एवढी बेकारी महाराष्ट्रामध्ये आलेली आणि एवढी मोठी कंपनी आज महाराष्ट्रातून गेल्यामुळं आज शिवसेनेच्या वतीने, युवासेनेच्या वतीने आज हे तीव्र आंदोलन करण्यात आलं। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।